ओम श्री गजानन महाराज विजय विजयग्रंथ अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमः श्री स्वामींचे चरित्र सुरस श्रोती परिसावे सावकाश श्रवणी पडता सकलदोष उदास होऊनी जैसा अगौता वासरमणी तिमिर जाय मावडोनी देवी ग्रंथ पडता श्रवणी प्रपंचवंदन जातसे

श्रीस्वामींच्या कृपेने संत चरित्रांचे वाचन भक्तिमार्गातील सुलभ सोपान पाठका रक्षितो रुक्मिणी रमण सर्व सर्वत्र विहंगम मार्ग हा सनातन त्याचे गंतव्य वैकुंठ सदन पतदर्शन श्री गजानन कथा त्यांची एके वर्षी अकोल्यात शिवजयंती उत्सवानिमित्त व्याख्यान द्याव या टिळकांप्रत होते निमंत्रिले लोकांनी टिळकथोर राष्ट्रभक्त लोकमान्य पदवीने विभूषित जहालमतवादी म्हणून प्रख्यात होते महाराष्ट्र भूषणते ज्वलंत विचार तळपती लेखणी सिंहधडाडी पुलंदवाणी ऐसा पुढारी अध्यक्ष स्थानी त्या सभे ते लाभला त्या कारणे आधीपासून जन कार्यरत झाले अग्रणी सभायशस्वी म्हणून करीती विचारविनिमय बैठकी माझी लोकांचे मत बोलवा वे महा संत त्यांचा आशीर्वाद लोकमान्यांप्रत हवाच म्हणती मंडळी छत्रपतींच्या राष्ट्रकार्यात रामदासांचा वर्धहस्त तैसा रक्षील तो अवधूत देईल सुयश टिळकांते त्यांचा वरद प्रसाद खचित लाभता त्या शार्दूला प्रत स्वतंत्रता संग्रामात होतील सफल प्रयत्न ते तधी कोणी विरोध करीत वदले हवे कशाला संत ते बरवे शेगावात सभास्थानी नकोत ते त्यांनी दाविता विचित्र लिहिला होईल अकारण तो गलबला मग जबाबदार कोणाला धरणार तुम्ही सांगावे ऐसी भवती न भवती झाली होय प्रस्ताव मान्य त्यावेळी निमंत्रणास्तव मंडळी आली श्री ते भेटाया ते निमंत्रण स्वीकारित काय बदले श्री समर्थ शिवजयंती उत्सव सभेत उपस्थित मी राहीण सर्वसंमत शिष्टाचार पाळीन मी खरोखर नाही भरते बोलणार रहा निश्चिंत त्याविषयी टिळकबाड गंगाधर असे राष्ट्रभक्त थोर या समहाची खरोखर नाही उपमा त्या वीरा अण्णासाहेब पटवर्धना तेही येणार आहेत म्हणून त्यांची ही दर्शन घडेल तेथ मजलागी समर्थाते वंदन करुण कार्यकर्ते गेले निघणं वाकाणीती अंतर्ज्ञान सकौतुके स्वामींचे शके अठराशे तीस वैशाख मासे अक्षय तृतीयेस सभास्थानी गर्दी विशेष उत्सवाकारणे जाहली लोकमान्यांना पाहण्यासाठी मंडळी दुरून आली होती स्वामी दर्शनाची चित्ती एक उत्कंठा लागली तोच सभा स्थानी गजानन वेडेपूर्वी बैसले येऊन टिळकांसवे अन्य श्रेष्ठ जन व्यासपीठावरी उपविष्ट स्वागतादी प्रस्ताविक सभा हेतू सांगती निवेदक सभारंभ झाला सुरेख पाचारी टिळकांते टिळकव्याख्यान धुरंधर येता ध्वनिक्षेपकावर जन उपस्थित श्रवणातुर करिती स्वागत टाळणे लोकमान्य करति भाषण म्हणती धन्य आदिचा सुदिन शिवजयंती पावन महास्वतंत्र योद्ध्याची ते संत रामदास समर्थ। गुरु लाभले जैसी श्रेष्ठ जयसी महाराज स्वय एथ आशीर्वाद द्यावया रामदासांचे छत्र लाभले तेने स्वराज्य स्थापन झाले तेच स्वतंत्र हिरावून घेतले या परकीय पराधीन राष्ट्रात समाजही होतसे प्रेतवत त्यात देशप्रेम जागृत करणे कठीण कार्यते त्यासाठी हवे प्रयत्न हवे राष्ट्रभक्तीचे शिक्षण तेव्हाच होईल उच्चाटन याजुलमी महासत्तेचे कलंकित ज्यांचे राजकारण जे आले स्वार्थ धरुण ते सरकार ऐसे शिक्षण देईल काय आपणासी तो रोकडा सवाल ऐकला नाही नाही बदला मेळा लोकमान्यांच्या प्रखरवाणीला आला अवेश विलक्षण वाघबाने तीक्ष्ण प्रहर करुण सरकार विरुद्ध चेत विलेजन देशभक्ती नसान साथून प्रेरली त्यांनी त्यासमयी सभा प्रचंड यशस्वी झाली किडकांते बहुत वाह मिळाली तदी समर्थ स्वारी वदली भविष्यवाणी अनिवार म्हणाले भाषने अवेश थोर राजा विरुद्ध जाहीर वैर तेने काढण्या दंडावर पडतील काय विलंबतो श्री स्वामींचे अमोघ भाकित त्याची प्रचिती त्याच वर्षात राज्यकर्त्यांनी टिळकांप्रत बंदिवान ते केले एकशे चोवीस कलमाखाली भरला खटला त्यावेळी झटू लागली वकील मंडळी टिळकमुक्ती कारणे तई दादा साहेब खापरड्यांनी कोल्हटकरांचे शेगावी धाडूनी टिळकमुक्ती श्रींची चरणी करा विनंती सांगितले कोल्हटकर भेटीस आले परिस्वामी होते निजले चतुर्थदिनी जागृत झाले तधी निवेदिला वृत्तांत त्यावर महाराज काय बदले प्रयत्न व्यर्थ होतील सगळे बंदिवास अटड वेळे होईल शिक्षा टिळकांशी मी तुम्हासी देतो भाकर ती टिळकांशी द्यावी सत्वर ती भक्षता खरोखर होईल महत्कार्य समर्थ्याच्या आज्ञेनुसार आले मुंबई सोल्लट टिळक भेट घेऊन तत्पर स्वामी निरोप सांगितला मग प्रसादी भाकरी देऊन केले विदित आशीर्वचन तधी टिळकवदले हासून धन्यवाणी संतांची आणि मनोमन श्रींते स्मरुण वंदिले सद्भावे चरण प्रसाद भाकरी चूर्ण करुण भक्ष्यली सादरे राजद्रोहाची शिक्षा म्हणुनी सहा वर्षे काळे पाणी ती भोगता लोकमान्यांनी तो लिहिला मंडालेच्या कारागृहात झाली वाङ्मया निर्मिती श्रेष्ठ हीच मोठी आश्चर्य मात प्रसाद प्रभावी विलक्षण या ग्रंथ रुपाने गवाड गंगाधर धारे लोकोत्तर अजरामर, संत वचनांते आजवर नाही आला उणेपणा श्रीधर गोविंद काळे म्हणून करवीर निवासी एक ब्राह्मण महाविद्यालयी न शिक्षण घेत होता त्या समयी परी इंटरला अपयश आले तेने नैराश्यमणी दाटले तदी के पत्रात केसरी वाचले ओया ओयारित्रात जपान जपानमधील या युवकांनी युरोपात ज्ञान साधना यंत्रविद्या स्वदेशी आणुने केला अद्भुदय राष्ट्राचा चरित्र वाचण्या प्रभावित श्रीधर विदेश गमन करावे अवगत वाटू लागले प्रत्यही घरची गरीब परिस्थिती काय करावे सुतेना चित्ती यातून मार्ग काढण्यासाठी भंडार्याशी गेला तो तेत मित्राने समजविले गरीबाचे कधी मनोरथ पुरले पैशा वाचून भले भले अडती जण संसारी मग मित्रद्वय तेथून निघाले करविरी जाता शेगावी उतरले तेत स्वामींच्या मठात गेले दर्शन हेतु धरोणिया तदी महाराज श्रीधरा प्रत बदले काय त्या विदेशात ज्ञान भांडार या भूमीत असे अध्यात्म योगादी। नाही अर्थ त्या भौतिकात सेविता होशील कृतार्थ करी यावरी विचार नीट जाऊ नको तू परदेशी जन्म लाभण्या या भूमीत पूर्व पुण्याई हवी अग्नित जावे आता कोल्हापुरात भाग्योदय तो होईल श्री स्वामींचे अगाध ज्ञान निजकृपे मार्गदर्शन त्यावरी दिले तेने धन्यता श्रीधरा कोल्हापुरासी परक्ष घातले उच्च विद्या विभूषित होऊन अद्भुतय तो जाहला शिवपुरी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून पद प्राप्त श्रीधर काळे जनमानसात आला नावारुपासी श्री स्वामींची अल्पसंगत जीवन उजळले समस्त अल्पायासे महत्फल प्राप्त ऐसी प्रचिती संतांची हा अध्याय रूपी दुर्वाकुर वाहुनी समर्थाची चरणान वर करीते विनंती जोडो दृष्टी ठेवावी इथे श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पंचदशोध्याय श्रीराम जय राम जय जय राम श्री गजानन समर्थ्याय गजानन महाराज की जय भक्तांनो पुढील अध्याय ग्रहण करण्याकरता माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजेच माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तसेच व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका धन्यवाद